जय शिवराय भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. जास्त वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दुबई बद्दलची माहिती देणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला माहिती मिळेल, नाहीतर तुम्ही मुंबईवरून येणार दुबईला आणि दुबईला आल्यानंतर तुम्हाला वेळ येईल जेलामध्ये जायची. तर जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल मला तुम्हाला काय सांगायचं आहे. फर्स्ट टाइम सगळेजण असतात बसलेले, मी पण पहिल्यांदाच बसलो विमानामध्ये, तर आपल्याला माहिती नसतं जास्त विमानाच्या बद्दल, एअरपोर्टच्या बद्दल, आणि आपल्याला जास्त माहिती नसते या गोष्टीची. आपण काय बसमध्ये रेल्वेमध्ये फिरलेले माणसं आहोत, ठीक आहे. जर तुम्ही दुबईला जर तुम्हाला यायचं असेल, इंटरनॅशनल फ्लाईट जर असेल मुंबईवरनं, तर तुम्हाला 3 तास अगोदर एअरपोर्टला यावं लागेल. हा एअरपोर्टचा कानून असतो, इमिग्रेशन वगैरे असतं, लगेज वगैरे, तिथं भरपूर काम असतं. तुम्हाला जर 8 वाजता तुमची फ्लाईट आहे तर तुम्ही 5 वाजता एअरपोर्टमध्ये जायला पाहिजे. सुद्धा तुम्हाला एअरपोर्टला यायला पाहिजे. काय माहितीये का, विमानाचं एअरपोर्टचं जे सिस्टम असतं ना, असंच असतं. इंटरनॅशनल फ्लाईट जर असली तर 3 तास अगोदर एअरपोर्टला यायचं. अच्छा, आणि एक लक्षात ठेवा, येताना काय काय घेऊन यायचंय तुम्हाला, ठीक आहे. मी हे तुम्हाला हे नाही सांगत आहे साबण घेऊन या, कोलगेट घेऊन या, हे असं काही नाही सांगत आहे मी तुम्हाला. येताना जर तुम्ही मसाला वगैरे आणत असाल ना, त्याच्यासोबत खसखस वगैरे नका आणू दुबईमध्ये, नाहीतर लय लेण्याचे देणे पडेल तुम्हाला, ठीक आहे. आणि वजन तुम्हाला सांगतो मी, जे तिकीट असतं ना, तिकीट वरती लिहिलेलं असतं 7 केजी हँडबॅग असते आणि 20 केजी लगेजमध्ये असतं. कुठली कुठली फ्लाईट कंपनी 30 केजी पण अलाउड करते, आणि जर जास्त असलं तर तुम्हाला त्याचे किलोच्या हिसाबानं तुमच्याकडनं पैसे घेते. तर जर तुम्हाला दुबईला यायचंय, सासरवाडीमध्ये नाही यायचं, तर जास्त सामान वगैरे घेऊन येऊ नका. जे जे महत्वाचं सामान असतं तुमचं ते घेऊन या. आणि जर तुम्ही परफ्यूम वगैरे असेल तुमच्याकडे, काही लिक्विडमध्ये काहीतरी असेल, तर ते लगेजमध्ये टाकायला पाहिजे. हँडबॅगमध्ये टाकायचं, हँडबॅगमध्ये काहीच नाही पाहिजे तुमचं, ठीक आहे. पेपर वगैरे असेल, लॅपटॉप वगैरे असेल, तुम्ही ते घेऊन येऊ शकता. जर तुम्ही हँडबॅगमध्ये जर तुम्ही गाडी करायचं तुमचं सामान वगैरे, नग कटर वगैरे काही जर ठेवलं, तर एअरपोर्टमध्ये तुम्हाला मुंबईलाच ते काढलं जाईल. आणि जर मुंबईच्या एअरपोर्टनं जर ते तुमच्या जी वस्तू काढली नाही, तर तुम्हाला दुबईला आल्यानंतर भारी याचं फाईन लागेल तुम्हाला. आणि लगेजमध्ये तुम्ही काही पण वस्तू आणू शकता, म्हणजे तुमचं नग कटर असेल, कैची वगैरे, जे परफ्यूम वगैरे तुम्ही जर लावत असेल लिक्विडमध्ये, तर ते लगेजमध्ये आणायला पाहिजे. आणि दुबईला येताना जर तुम्ही जर मोबाईल बँकिंग वगैरे करत असाल, जसं गुगल पे, फोन पे, इंडियाचं जे सिम असेल ते मोबाईलमध्येच ठेवा. आणि त्याला इथं आल्यानंतर जर तुम्ही ते सिम काढलं, तुमचं गुगल पे, मोबाईल पे काहीच चालणार नाही आहे. बँकिंग वगैरे तुम्ही जर करत असाल तर पासपोर्ट वगैरे खिशात ठेवा. आणि काही महत्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते असिस्टेट करून मुंबईवरूनच घेऊन या, मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला जी कंपनी असते, जे कंपनीचा ड्रायव्हर वगैरे असतो, तुम्हाला एअरपोर्टला पिक करायला येईल आणि तुम्हाला कंपनीच्या कॅम्पमध्ये सोडेल. तिथनं पुढे तुमच्या कामाचं प्रोसेस चालणार आहे. आता मी तुम्हाला सगळी जर माहिती देत बसलो, व्हिडिओ खूप लांब मोठा होईल. एवढा वेळ तुमच्याकडे पण नाही आहे व्हिडिओ बघण्यासाठी, आणि माझ्याकडे पण एवढा वेळ नाही आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला एकदम क्लिअर, तुम्हाला एकदम समजून सांगेल. हे तर मी तुम्हाला फक्त येण्यासाठी सांगितलं की तुम्ही काय काय घेऊन या. त्याच्यानंतर जे व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल. जरी कोणी भावाला काही कळलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला नक्की कळवा. इंस्टाग्रामला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल मी. तर इथंच थांबतो व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय.